कसं असतं की एक जेव्हा आपण ऍक्टिव्हिटीज रन करतो एनजीओ म्हणून, तेव्हा तिच्यावर काही दे 5-10 रुपये जरी जे काय आपण खर्च करतो त्याचं एक ऑडिट प्रूफ असतं. त्यासाठी जे काय आपण म्हणजे गुगल फॉर्म भरणं, त्याच्या अगेन्स्ट आपण एक्झाम घेणं, त्याच्यानंतर सर्टिफिकेट देणं, हे सर्व एक ऑडिट पर्पज असतं. तर तुम्ही मुलांना दिल्यानंतर प्रत्येकाने एक ग्रुप फोटो काढावा आणि तो पाठवावा, एक अशी अपेक्षा असते. आता मी बोलायला लागतो, रुपाली ताई काय खाल्लं? जांभा येते. ओके, सो वर्षा ताई कॅमेरा ऑन करा ना. ओके, अजून दुसरं असं होतं की या क्लासमध्ये आता कदाचित 3 पद्धतीचे अटेंडन्स असतील. एक आपण रोज भेटतो, म्हणजे रोज म्हणजे जेव्हा जेव्हा क्लास असतो, ब्रेन ट्रेनचे एज्युकेशनचे टीचर आहेत आपण, फॅमिली मेंबर्स ते असतील. आणि एक ग्रुप असेल की जो ब्रेन ट्रेनच्या व्यतिरिक्त काही ब्रँड बरोबर काम करत असतील, ते टीचर पण आहेत. त्यांचे पण बरेच मुलांनी एक्झाम दिली स्टेट लेवलची, त्यांना नॅशनल लेवलला यायचं असेल, ते त्यांचं त्यांचं पद्धतीने काम सुरू ठेवू शकतात. पण पुन्हा त्यांना एक आपल्याबरोबर एक स्टेट लेवल आणि नॅशनलला त्यांना वाटलं म्हणून ते आले असतील, म्हणून ते सर्व टीचर असतील. आणि एक असेल की काही पालकांना वाटतंय की नेमकं काय आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन, काही नवीन असतील कुठून तरी वेगळ्या ग्रुप म्हणजे त्यांचे मुलं असतील, किंवा त्यांना वाटलं पॅरेंट्स पण याच्यात भाग घेऊ शकतात का? येस, घेऊ शकतात. त्या माध्यमातून काही पालक असतील, असे 3 क्रायटेरियाज आपली हाची मीटिंग असेल असं मला वाटतं. सो याच्यात मी असं सांगेल की स्टेट लेवलचा टोटल रिझल्टचा सब्जेक्ट आता क्लोज झालेला आहे, पण त्याच्यात एक ऑप्शन ओपन आहे, तो तुम्हाला पहिले क्लिअर करतो. जेव्हा मी रिझल्ट लावत होतो तेव्हा मला पहिला जो सिग्नल आला होता सिद्धिताई, की साधारण 1200 मुलांनी, 1250 मुलांनी एक्झाम दिली असा मला इंडिकेट करत होता आकडा मला गुगल फॉर्मचा रिपोर्ट वरून. मग तेव्हा मी इमिजिएटली जास्तीत जास्त मुलांना, आपल्याला प्रत्येकाला सर्टिफिकेट द्यायचंय, आणि म्हणून मी ऑर्डर टाकून दिली 1000ची, बाबा आपल्याला सर्वांना द्यायचंय, आणि सर्टिफिकेट पण तयार होते आता. पण त्याच्यात पुन्हा परत मी जेव्हा डीप मध्ये एक 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 अनालिसिस करत गेलो, मला वाटलं 200-250 मुलांचे रिपिटेशन असेल, खूप सारे रिपिटेशन होतं, नो प्रॉब्लेम. तो पण एक आनंद आहे, त्रास आपल्याला झाला, पण आनंद याचा आहे की दे आर द डेडिकेटेड, दे आर द इंटरेस्टेड, हा एक साईन होती त्याच्या मागची, की पीपल आर इंटरेस्टेड, पीपल आर डेडिकेटेड, की दे आर द वॉन्ट टू डू द प्रॅक्टिस. त्यांना वाटलं हे पण करून बघू, ते पण बघू, मी कुठं आहे, कोण कुठं आहे, म्हणून त्यांनी हे पण देऊन बघितले, ती पण देऊन बघितले. ठीक आहे, आपल्याला त्रास झाला, आपलं तसे आपली सिस्टम होत नव्हती, आणि या सिस्टम सगळ्या लावता येतात, याच्यासाठी एक ऍटोमेशन पण करता येतं गुगल फॉर्म मध्ये, पण त्याच्यासाठी ती यंत्रणा आपल्याकडे अजून सॉफ्टवेअर नाहीयेत, पण ते पण आपण पुढे पुढे हळूहळू सर्व ह्या सर्व यंत्रणा आपल्याकडे अवेलेबल असतील. म्हणजे सर्व काही ऍडऑन्स वर सर्व सेटिंग्स असतात, त्याच वेळेस फॉर्म ओपन होईल, त्याच वेळेस ऑटो क्लोज होईल, त्यावेळेस वेळेस तो ऑटो रिस्पॉन्सर सर्व सर्व ह्या सर्व ऍडऑनचा असतो, पण ते सर्व हळूहळू आपलं होईल, कारण त्याला सर्वांसाठी हे सबस्क्राईब ऍडऑन परचेस करावे लागतात, असे काही गोष्टी आहेत, त्या पण होतील हळूहळू. सो आता याच्यात काय होतं की जे मुलांनी एक्झाम दिलाय सिद्धिताई, त्या सर्वांना आपण एक ट्रायल एक्झाम होते आपली स्टेट लेवल, त्यांना इंटरेस्ट क्रिएट करणं. आणि त्याचा एक गुड साईन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे इथं बाहेरच्या दुसऱ्या ब्रँडचे जरी टीचर असतील पण तरी सांगतो, जेव्हा अशा वर्षातही बऱ्याच टीचरांच्या मला गुड रिस्पॉन्स यायला लागले, की त्यांच्याकडे 5-5, 6-7, 10-10 विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यातला एक म्हणजे उदाहरण, आता माझ्या समोर तांबेताई आहेत, तांबेताईंनी इमिजिएटली सांगितलं सर माझ्याकडे आता लगेच इमिजिएटली उद्यापासून 8 मुलं यायला सुरुवात होईल. सो इट इज अ गुड साईन, कारण मुलांना जेव्हा आपण काहीतरी प्रेरणा देतो, त्यांची प्रॅक्टिस करतो, त्यांच्या अॅक्युरेसीकडे त्यांना घेऊन जायचा प्रयत्न करतो, तेव्हा दे आर द इंटरेस्टेड अँड पॅरेंट्स ऑल्सो इंटरेस्टेड, की बाबा मुलांना फायदा होतोय, आपण शिकलं पाहिजे, म्हणून कॉम्पिटिशनचा हा पण एक फायदा होतो. नाऊ अजून मी सर्वांना ठामपणे सांगतो, ब्रेन ट्रेन एज्युकेशन इट इज अ एनजीओ. पुढच्या 5 वर्षात वर्षातही आपल्याला 5000 विद्यार्थ्यांचे नॅशनल घ्यायचे, हे आपला टास्क आहे, आणि कदाचित 0 कॉस्टमध्ये. आता जे आपण 200-300 रुपये म्हणतो ना, ही सुद्धा 0 कॉस्टमध्ये घ्यायची, बिकॉज वी आर द एनजीओ. आपल्याला कोणीतरी दाता भेटणार आहे, आपल्याला जीव घालायला, बक्षीस द्यायला, पुढच्या 5 वर्षात कोणी ना कोणी मोठा दाता भेटेल आपल्याला. आपल्याला दिल्ली, कलकत्ता, मद्रास, चेन्नई कुठेही जायची गरज नाही, अख्ख्या भारतातले मुलं नाशिक मध्ये ब्रेन ट्रेन कडे नॅशनलला येतील, असं आपल्याला एनजीओचं मोठं काम करायचंय. कारण आपण जर प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिलो
आपल्या एनजीओला कोणी ना कोणी दाता भेटेल की जो आपल्याला हे सर्व फंडिंग करेल, पण आपलं काम आपण करत राहायचं. आणि सुरुवात आहे आपली, सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला ब्राईट फ्युचर काय, कारण आपण चांगलं काम करतोय. तुम्ही सर्वजण खूप चांगलं काम, समाज निर्मितीचं, स्किल डेव्हलपमेंटचं तुम्ही सर्वजण चांगलं काम करतायत, पण त्याच्याबरोबर आपल्याला कोणीतरी मदत करणारा पण भेटेल. आणि दुसरं असं की देशातून परदेशातून मुलं नाशिक मध्ये एक्झाम देतील, हे आपल्याला ब्रेन ट्रेनचं एक मोठं म्हणजे म्हणतात ना रोपटं खूप मोठं पण करायचं आणि आपलं स्वप्न पण आहे, होईल ते सर्व तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. सो नेक्स्ट या मीटिंग मध्ये मी असं सांगायचं होतं मला की तुमच्या तुमच्या परीने तुमच्याकडे जे मुलं असतील तर त्या मुलांना माहिती भरताना मिस्टेक्स करतात. ऍज अ तुमचं एक सेंटर म्हणून तुमच्याकडे 10 मुलं, 5 मुलं, 2 मुलं, 1 मुलं, 20 मुलं, 25 मुलं असतील तर त्यांचा फॉर्म तुम्ही पण भरू शकतात गुगल फॉर्म मध्ये. फक्त त्यांचं व्यवस्थित त्यांची लेवल, त्यांचं नाव, त्यांचं हे. आता त्याच्यामध्ये एक सरळ टीचरांना विनंती, मला वर्षाताईंनी पण सकाळी मला सूचना केली, जर तुमचा मुलगा आता फिफ्थ लेवलला शिकत असेल किंवा 8व्या लेवलला शिकत असेल, असं समजा 7व्या लेवलला शिकत असेल, कारण वेगवेगळ्या ब्रँडचे कुठले तरी मुलं असतील, तर त्या मुलाला सांगा की बाबा जे तू करतोय ना त्याच्या जस्ट खालची लेवल सिलेक्ट कर. 4थ्या लेवलला शिकतोय ना तू, म्हणजे तू 3री लेवलचं नॅशनल कॉम्पिटिशन दे. तू स्टेटची करून बघितली, तुला लक्षात आलं किती स्कोर येतोय तुझा, किती स्पीड आहे. किंवा तू 7व्या लेवलला आहे ना तर इथली ऍडव्हान्स लेवल दे. तू 8व्या लेवलला आहे ना तर ऍडव्हान्स लेवल दे. तू 6व्या लेवलला आहे ना तिथली ऍडव्हान्स लेवल दे, म्हणजे आपली जी 5वी लेवल आहे जी 1000 रॉड मध्ये कॅल्क्युलेशन असतं. ओके, म्हणजे हे वर्षाताईंनी पण मला सूचना दिली की कुठल्या मुलाने कुठली लेवल दिली पाहिजे. आणि जे आपले ब्रेन ड्रेनचे पण मुलं आहेत जे काही माझ्या माध्यमातून शिकतात, जे ऍडव्हान्स लेवलला असतील, त्यांचे पॅरेंट्स असतील, जे ऍडव्हान्स लेवलला चांगलं करतायत, तर त्यांनी पण ऍडव्हान्स लेवल द्यावी, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे वर्षाताई? क्लिअर लेवल बाबतीत? क्लिअर सर्व टीचर्स आहेत आपण, आपण सर्वांना सूचना दिली. तुम्ही तुमच्या फोनवरून पण 10-20 फॉर्म भरू शकतात, हा एक पहिली सूचना होती. आणि आपण मी माझं एक प्रेझेंटेशन तयार आहे, त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जर गेलो ना तर थोडस मला बोलायला सोपं जाईल. तर मी प्लीज प्रतिभा ताई दिसतंय का, जे काय आहे ते दिसतंय का, म्हणजे मला सोपं जाईल बोलायला. दिसतंय का स्क्रीन? दिसते का? वंडरफुल. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. सो याच्यात 2 ऑप्शन वापरलेत वर्षातही आपण, त्याचं कारण पहिले क्लिअर करतो. खूप सारे पॅरेंट्सचे फोन आले की 5 तारखेला मला वाटतं की थोडस रुरल लेवलला एक एक्झाम आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, जास्त करून रुरल लेवलचे मुलं असतात. तर जे मुलं नाशिकमध्ये येऊच शकत नाही की ज्यांना येणंच शक्य नाही, त्या मुलांची एक्झाम ऑनलाईन 4 तारखेला 8 वाजता एकाच वेळेस सर्व लिंक येतील. सर्व प्लीज टीचर आहेत म्हणून माहिती सांगतो, प्लीज इकडे लक्ष द्या, रूल मुलांना समजून सांगायचा. 4 तारखेला ऑनलाईन वाल्यांच्या मुलांची एकाच वेळेस येईल, एकाच वेळेस सर्व 5 लेवलच्या टेस्ट लिंक येतील, ते एकाच वेळेस स्टार्ट होतील. त्यांना फक्त एकच कोड भरायचा असेल, ऑनलाईनच्या मुलांना आणि ऑफलाईनच्या मुलांना, ऑफलाईनच्या मुलांना वेगळे कोड असतील, ते परीक्षा केंद्रावर भेटतील. ऑनलाईनच्या मुलांना ग्रुपमध्ये भेटतील आणि तेवढ्याच मुलांना भेटतील ज्यांनी ऑनलाईन सिलेक्ट केलेलं असेल, आणि तेवढा त्यांनी कोड भरायचा आणि त्यांना नो काहीच भरायची गरज नाही, टीचर नाही काही नाही, सर्व डाटा माझ्याकडे अवेलेबल असेल, तर तेवढा कोड भरला की टक 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 त्यांनी पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. नो ऍड्रेस, म्हणजे नो वेस्ट टाइम, कोई काहीच नाहीये, फक्त तो 4 अंकी 5 अंकी जो काही कोड असेल तेवढा भरला की त्यांनी पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आता याच्यामध्ये असं लक्षात द्या वर्षातही, समजा एखाद्या सर्व पोरांनी पेपर स्टार्ट केला आणि दुसऱ्या लेवलमध्ये एका मुलाने 8व्या मिनिटात पेपर सबमिट केला. इकडे लक्ष द्या, 8व्या मिनिटात पेपर सबमिट केला, त्याचं पहिल्या नंबरला नाव येतं. दुसऱ्याने 8 मिनिट 4 सेकंदाने पेपर सबमिट केला, 8 मिनिट 4 सेकंदाने केला, त्याच्या खाली दुसऱ्याचं येतं. एखाद्याने 20व्या मिनिटात पेपर सबमिट केला, ते 50, 90, 100 नंबरला, जे काही नंबरला तो पेपर सबमिट करेल त्या नंबरला त्याचं येतं नाव. आपण काय करणार आहे, फर्स्ट सेकंड थर्ड मेरिट काढताना पहिले टॉपचे जे 10 मुलं 15 मुलं असतील त्यांना फिल्टरमध्येच असतात, ते 10 मुलांमध्ये पहिले टायमिंग आणि मार्क्स हे दोघं फॅक्टर मी काउंट करणार. म्हणजे समजा एखाद्या मुलाने 8 मिनिट 5 सेकंदाला सबमिट केलं आणि एखाद्या मुलाने 8 मिनिट 7 सेकंदाला सबमिट केलं, पण दोघांना 100 मार्क्स आहेत, पण 1 सेकंदाचा फरक आहे. मग 100 मार्क्स वाल्याने ज्याने पहिले पेपर सबमिट केला तो पहिला नंबर असेल. क्लिअर झालं तुम्हाला? ती सिस्टम आहे
त्या सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम नाही. रूल इज द रूल, सर्वांसाठी सारखा असेल. म्हणजे जो पहिले पेपर सबमिट करतोय आणि ज्याला जास्त मार्क आहेत तो मेरिट आणि विनर मध्ये असेल. ते मी सर्व नॅशनल आहे त्या पद्धतीने होईल. आणि समजा एखाद्याने असं समजा एखाद्याने खूपच 20 मिनिटं लावले 15 मिनिटं लावले तो तो ते मेरिट मध्ये राहणारच नाही, त्याला आउट ऑफ जरी मार्क असले. कारण पहिले पहिले जे 15-20 मुलं जे टायमिंग मध्ये पेपर सबमिट करतील त्याच त्यामध्येच फर्स्ट सेकंड थर्ड सिलेक्शन होऊन जाईल. क्लिअर आहे? म्हणजे तुमच्यासाठी ऑनलाईनचा रिडर्स कसा लागेल ते क्लिअर करतो. दुसरं असं असतं की त्यांचा संध्याकाळी 8 वाजताच आपण घेणार आहोत सर्व लिंक पाठवून. त्यांचा रात्री 12 वाजता 4 तारखेलाच रात्री 12 नंतर मी रिझल्ट डिक्लेअर करून देईल. म्हणजे त्यांची 5 तारखेची वाट बघायची गरज नाही. जे मुलं ऑनलाईन देतील ते ऑफलाईन देणार नाही, जे ऑफलाईन देतील ते ऑनलाईन देणार नाही. क्लिअर आहे? एक कुठला तरी त्यांनी एकच कुठल्या तरी मोड सिलेक्ट करायचा. दुसरं, ऑफलाईनमध्ये मुलं फिजिकल पेपर द्यायला नाशिकमध्ये येतील. क्लिअर आहे? याच्यात ऑफलाईन म्हणजे क्लिअर आहे तुम्हाला. आता ऑनलाईन बद्दल काही डाऊट आहे का कोणाला? ऑनलाईन बद्दल वर्षाताई, म्हणजे मग मला ऑफलाईन बद्दल बोलायला. ऑनलाईनचा काही डाऊट आहे का वर्षाताई? नाही नाही, काही नाही सर. क्लिअर केलं मी तुम्हाला सर्व, कसा त्याचा रिझल्ट कसा लागणार, कसं सबमिट मुलं करणार, 4 तारखेला असणार, 8 वाजता लिंक येणार. आणि आता ज्या आणि ऑनलाईन कोणी घ्यायची की ज्या मुलांना शक्यच नाहीये नाशिकमध्ये येणं. गायकवाड ताई, ज्या मुलांना शक्यच नाही त्या मुलांना. कविता गायकवाड ताई, बरोबर ना? ज्या मुलांना शक्यच नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन असेल. ओके, मी परत तुम्हाला एकदम अभिमानाने सांगतो की आपण हे स्टँडर्ड फॉलो करणार. ज्या स्टँडर्ड साठी लोक 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करतात, चेन्नई मुंबई कलकत्त्याला जातात, तेच स्टँडर्ड आपलं नॅशनलच असणार आहे. तेच असतं, फक्त ब्रँडिंग वेगवेगळे असतात, म्हणून त्या ब्रँडिंग मुळे तिथं जावं लागतं लोकांना. पण वी आर द लकी की आपण नाशिकमध्ये आहोत. फक्त आता याच्यात पुणे विणे समजा ठाकूरताई वगैरे किंवा अजून कोण दिसतंय मला, मंजूताईंना ठरवलं पुण्याहून यायचंय तर थोडा त्रास होऊ शकतो त्यांना. त्यांनी काय ठरवलं मला माहित नाही. तर मी सर्वांना वेलकम करेल की सर्वजण नाशिकमध्ये या. तर ऑनलाईनचं संपलं, आता ऑफलाईनचं समजून घ्या. ऑफलाईनची एक्झाम 5 तारखेला प्लेस तुम्हाला सांगितलं जाईल. थोडं प्लेस बद्दल आपण करतोय सर्व. त्या दिवशी परत पुन्हा मी प्रेझेंटेशन मध्ये जातो, म्हणजे मला व्यवस्थित समजून सांगता येईल. 5 तारखेला आपण टायमिंग दिलेलं आहे. 5 तारखेला आपण टायमिंग दिलाय 10:30 ते 5, रिपोर्टिंग टाइम 10:30 ते 5. याच कारण असं आहे, पहिला जो काही पेपर असणार आहे, पहिला पेपर असणार आहे तो टीचर्स आणि पॅरेंट्स असणार आहे. त्याच कारणच असं आहे, म्हणजे मुलं आणि पालक बरोबर वेळेवर येतील. टीचर्स आणि मुलं आणि पॅरेंट बरोबर वेळेवर, पहिला जो पहिला राऊंड असणार आहे टीचर्स असणार आहे कॉम्पिटिशनचा. म्हणजे पहिले पहिला राऊंड टीचरचा झाला की पेपर माझ्याकडे सबमिट होतील, मी त्यांचे पेपर चेक करेल. आणि आपले जेवढे टीचर्स फॅमिली आहेत, जे कोणी टीचर्स आपल्याला व्हॉलेंटियर म्हणून त्या दिवशी येतील, त्यांना आपण आदल्या म्हणजे पुढच्या रविवार शनिवार नंतर जे ऍक्टिव्हिटीज आपल्या चालू होतील त्यांच्याशी मीटिंग घेऊन त्यांना नॉमिनेशन करू. कोण कुठल्या लेवलचे पेपर चेक करेल, कोण कुठलं सुपरविजन करेल, कोण कुठला एरिया सांभाळेल, कोण मेडलचा एरिया सांभाळेल, कोण सर्टिफिकेटचा सांभाळेल, कोण जेवणाचं सांभाळेल, हे आपल्याला आपलं थोडं टीम वर्क आपल्याला थोडंसं वर्षातही आपल्याला करावं लागेल. बिकॉज ऑफ माहित नाही किती मुलं येतात, पण जे काही आहे ते आपल्याला आपल्याला थोडंसं एकमेकाला वी आर द फॅमिलियर. आपल्या फॅमिलीचा प्रोग्राम आहे. तरी तुम्ही बाहेर कुठल्या ब्रँड बरोबर काम करत असाल, तुम्ही पॅरेंट्स असाल, बट वी आर द फॅमिलियर. आपण एक एनजीओच्या माध्यमातून हे सर्व करतोय, तर आपल्याला सर्वांना हे करणं आहे. क्लिअर आहे संगीताताई? नो डाऊट याच्याबद्दल. ज्योतिताई क्लिअर? सो ओके. आणि तुम्हाला सर्वांना प्राऊड फील होईल असा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. म्हणजे यु आर द हॅपी आफ्टर द एंड ऑफ द डे. माहिती, काही मुलं पहिला नंबर नाही आला, दुसरा नाही आला म्हणून ते नाराज होतात, हे होतात. किंवा तुमच्यामध्ये पण असं होणार आहे, अरे देवा वर्षाताईंनीच का पहिला नंबर घेतला, ज्योतिताईनेच का घेतला, असं पण होईल तुमच्यामध्ये. पण नो प्रॉब्लेम, वी आर द, आपण असं समजूया की स्पोर्टमॅनशिप आपण हे करूया. ज्याने मेहनत केली, ज्याला खरोखर एक्सलन्स येते तो पहिला नंबर येईल. आपला नाही आला तर आपण अजून मेहनत करूया असं समजून आपण एन्जॉय करूया त्या दिवशी. आपण असं उदाहरण आपल्याला अजून बेस्ट सपोर्ट करतील. सो पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जातो. याच्याबद्दल सांगतो, सिलेबस बद्दल मला कोणीतरी विचारलं त्याच्याबद्दल पुन्हा सांगतो. 0 लेवल विदाउट फॉर्म्युला, याच्यात काहीच डाऊट नाही. ज्युनियर आणि सिनियर बद्दल प्रश्न असेल तुम्हाला तर परत क्लिअर करून देतो. ज्युनियर मीन्स स्टँडर्ड फर्स्ट सेकंड थर्ड चे मुलं भरतील, कारण तिथं आपण
त्यांना आपण ऑप्शन देणार आहोत परीक्षा केंद्रात. लेवल 0 ची असेल, पण ते बाकीचे अर्धे मुलं ज्युनियरला बसतील, अर्धे मुलं सिनियर मध्ये बसतील, म्हणजे तिथं ऑप्शन राहील. म्हणून फर्स्ट सेकंड थर्डचे मुलं वेगळे बसतील आणि सिनियर मुलं, म्हणजे एक्झाम असेल 0 ची, कारण त्या त्या मुलांची त्या ग्रुपच्या एरियात त्यांची कॉम्पिटिशन असावी. फॉर एक्झाम्पल प्लीज इकडे लक्ष द्या, लेवल 4 ची मुलं देत आहेत एक्झाम, सेकंड स्टँडर्डचा मुलगा आहे लेवल 4 देतोय, तो ज्युनियर मध्ये जाईल. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्डचे मुलं ज्युनियर मध्ये जातील आणि त्यांच्यात फर्स्ट सेकंड थर्ड जे आहेत ते फर्स्ट सेकंड थर्डच्या मुलांमध्ये निघेल. आणि एक 6th स्टँडर्डचा मुलगा आहे तो पण लेवल 4 देतोय, तो सिनियर मध्ये जाईल, तो सिनियर मध्ये जाईल. आणि म्हणून तो सिनियर मध्ये जाताना त्याला काय करावं लागेल, सिनियर मध्ये जाताना त्याला इथं सिनियर मध्ये त्यांचा फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये त्यांचं हे. क्लिअर आहे? क्लिअर आहे वर्षात आहे? क्लिअर मी जे सांगतोय ते? ओके. हो सर, हो सर. सो म्हणजे कसं आहे की कोणावर अन्याय व्हायला नको, लहान मुलांवर पण आणि मोठ्या मुलांवर, कारण प्रत्येकाचा मॅच्युरिटीचा फरक असतो. म्हणून हा एक थोडासा आपण इथं सिनियर ज्युनियर काय. आता सिलेबस बद्दल, पहिल्या लेवलमध्ये जे काही फॉर्मुले आहेत +5 -5 आणि +10, हे सिंगल डिजिट फॉर्मुले असतात. इथं पण जो आहे तो सिंगल डिजिट फॉर्मुले, ऑल सिंगल डिजिट फॉर्मुला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, 21 + 9, 9 साठी -1 + 10, आन्सर इज द 30, म्हणजे सिंगल डिजिट फॉर्मुला म्हणतात त्याला. ओके. फॉर एक्झाम्पल 35 -4, -4 साठी आपण काय करणार, -4 साठी +1 -5, म्हणजे आन्सर इज द 31, म्हणजे सिंगल डिजिट फॉर्मुला थोडक्यात सांगायचा. तर हे या लेवलमध्ये असतील. मात्र इथं थोडीशी आपण असं पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्लीज इकडे लक्ष द्या, 55 55 -31 -55 म्हणून -31 करायचे आहेत, म्हणजे +20 -15, 1 साठी +4 जितू आता काय केलं नाही का? प्लीज 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 बोलू नका, प्लीज माइक बंद ठेवा प्लीज. मोनाली शंकर ताई, ताई प्लीज प्लीज, इट इज अ, तुम्ही क्लास मध्ये बसलेला आहात, याचे थोडंसं प्लीज थोडंसं कंट्रोल युअर सेल्फ, थोडं माइक बंद ठेवा प्लीज, माइक ऑन करू नका प्लीज, थोडंसं मला इम्पॉर्टंट बोलतोय. आणि तुम्ही नुसता टाइमपास म्हणून क्लास मध्ये असाल तर बाहेर गेलं तरी चालेल, तुम्ही खरोखर क्लास मध्ये असाल तर बोलू नका प्लीज. ओके ओके प्लीज. सो व्हॉट आय से की मी सिलेबस बद्दल बोलतोय. सिलेबस काय असेल तुम्हाला स्टेट लेवलला मुलांनी दिली आहे, त्याच्यावरून तुम्हाला कल्पना पण असेलच. तर इथं डबल डिजिट फॉर्मुला, डबल डिजिट फॉर्मुला. इथं लेवल 5 मध्ये मी असं सांगितलं, जेवढ्या ऍडव्हान्स मुलं असतील, लेवल 6 लेवल 7 लेवल 8 काय 10 लेवलच्या पण काही अबॅकस कंपन्यांचा सिलेबस असतो, ते सर्व मुलं आपले 5 मध्ये असतील, कारण 1000च्या रॉड पर्यंतचे कॅल्क्युलेशन तिथे असतील. त्याच्यानंतर तुम्ही टीचर आणि तुमच्यासाठी सिनियर ज्युनियर इथं काहीतरी बाय मिस्टेकली माझ्याकडनं झालेलं असेल तर आपण आता इथं काही राहणार नाही. तुम्ही फक्त टीचर आणि पॅरेंट्स इथं असणार आहेत ओपन मध्ये, टीचर्स आणि पॅरेंट्स ओपन मध्ये. तुमच्यामध्ये सिनियर ज्युनियर काही नाही आता. ओके. तुमच्यामध्ये सिनियर ज्युनियर काही नाही, तुम्ही सर्वजण ओपन कॅटेगरीत असतात. ऑल फॉर्म्युला 99 पर्यंतचं. आता पालकांना वाटेल आम्हाला किती येतं काय येतं, काही प्रॉब्लेम नाही. एखादा कोणी ताई असतील, मला समजा आरुषी ताई आहेत, मला आरुषी ताई टीचर आहेत की नाही मला काय माहित नाही, पण पॅरेंट्स म्हणून असतील, किंवा अरोही देशमुख सर आहेत, अरोही देशमुख सर आहेत, मला टीचर आहेत की पॅरेंट मला माहित नाही, किंवा रुद्र राठोड पॅरेंट्स आहेत, मी असं सांगेल ताई यावेळेस या येणाऱ्या दिवाळीला 200 रुपयाची साडी स्वस्त घ्या, पण ब्रेन वर काम करून बघा, शिकलेलं काय वाईट जात नाही, देऊन बघा, या वयात पण आपण एक मेडल जिंकतो का, मॅथ मॅरेथॉन करतो का, आपलं डोकं आपल्या शरीराला किती साथ देतं, 24 + 6 होतंय का नाही, का नाही होत, करून बघा, झालं तर झालं, नाही झालं तर पुन्हा शिकूया. म्हणून हा एक प्रयत्न आहे छोटासा, की इट इज अ वन ऑफ द स्किल डेव्हलपमेंट कन्सेप्ट, की एक आपण पण मुलांबरोबर एन्जॉय करावा, शिकावं, हा उद्देशाने पॅरेंट्स साठी पण आपण ही कॉम्पिटिशन ठेवली. तर मी पिलांना सांगितलं की सर्व पॅरेंट्सने पण भरावं. ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या जे जेवढ्या टीचर आहेत, ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या, परत सांगतो, रजिस्टर आपण जे सभासद आहेत, तुम्हाला कुठली फी पे करायची गरज नाही, बिकॉज यू आर द मेंबर ऑफ द फॅमिली. पहिले क्लिअर करतो तुम्हाला, पण फॉर्म भरून ठेवा, म्हणजे मला तुम्हाला तुमचं जे काही मला देणं घेणं आहे ते मला समजेल की कोण नेमकं येणार आहे. ओके. बट आउटसाइड टीचर, आउटसाइड पॅरेंट्स, दिस इज ऑल्सो फिल द फॉर्म अँड पार्टिसिपेशन. सर्वांना एका पात्रतेने रिझल्ट राहील, पण एक
जे काय आमचा एक फॅमिलीचा रूल आहे, आमचं जे काय आपण एनजीओ बनवताना की एकदा मेंबर झाल्यानंतर काही एक्स्ट्रा पे काही करायची गरज नसते टीचरांना. बट यु आर, कारण तुम्ही 5,100 आहेत, तुम्हाला त्याचे 1,00,000 रुपये वसूल करायचे ब्रेन ट्रेन करणं, अशा भावनेने तुम्ही 5,100 दिलेले आहेत. 1,00,000 द्या तुम्ही, 5,100 ब्रेन ट्रेनचे मेंबरशिपचे दिले, तुम्हाला 1,00,000 रुपये वसूल करायचे, अशा हिशोबाने आपण जॉईन व्हायचं ब्रेन ट्रेन एज्युकेशन. सो व्हॉट आय से की तुम्हाला काही पे करायची गरज नाही, पण फॉर्म भरा. दुसरं, त्या दिवशी जे काम आपल्या आपल्या नशिबात आलं, माझ्या नशिबात तुमच्या नशिबात, ते आपण आपलं घरचं म्हणून थोडस करूया. म्हणजे सर्वजण सर्वजण एकमेकाला सांभाळून घेऊया. मला मला तांबेताईने सांगितलं, सर सांगा काय सांगायचं, सांगा माझ्यावर नशीब, मी तुम्हाला बहीण म्हणून उभी आहे तुमच्या शेजारी. म्हणजे इट इज प्राऊड फील फॉर मी ऑल्सो. म्हणजे तुम्ही सर्वजण ते करणार आहेत, नो प्रॉब्लेम. सो अजून काय होतं की ऑफलाईन जर सांगितलं, ऑफलाईनला पहिला राऊंड मी टायमिंग सांगेल, मी 10:30 बोलवलंय तुम्हाला. पहिला राऊंड टीचर्स आणि पॅरेंट्स होईल, म्हणजे तुम्ही फ्री व्हाल, ते पेपर माझ्याकडे येतील, ते पेपर मी चेक करेल, आणि बाकी मुलांचे नॉमिनेशन टीचर असतील त्याप्रमाणे ते सर्व. मुलांचे फक्त कोड असतील पेपरवर, फिजिकल पण फक्त कोड, नो नेम नो एनी मार्क, ओनली कोड असतील. कोडनुसारच आपला, कोडनुसारच आपला रिझल्ट पण डिक्लेअर होईल. फॉर एक्झाम्पल समथिंग काहीतरी आपण S167 असा समथिंग काहीतरी कोड तयार आहे, तर S167 नंबरनेच तो रिझल्ट डिक्लेअर होईल. जे काय होईल ते डिक्लेअर करताना पण आपण कोडनेच डिक्लेअर करणार आहोत, नो नेम. आलं लक्षात? तो समोर मुलगा आल्यावरच लक्षात येईल की हा रुद्र आहे का, हा गौतम आहे का, हा रिधिमा आहे का, राधिमा आहे, जे काय ते समोर आल्यावर लक्षात येईल आपल्या. वी आर द ओपन सर्वांसाठी. त्याच्यानंतर काय राहून जाते माझ्याकडनं, फूडचं नियोजन जे काय आपण करतोय ते आपण लवकर बोलवतोय म्हणून करतोय, त्यातल्या त्यात ते पण आपण पुढच्या मीटिंगला, किती रजिस्ट्रेशन होतात, काय होतात, कसं करायचं त्यांना. एक कसं होतं की काहीतरी मुलांना आपण आपले पॅरेंट म्हणून तर करतोच, पण त्यांना थोडस एक नियोजन केलं जावं मुलांचं आणि टीचरांचं, म्हणून आपण ते करतोय. मग आता मुलं पालकांची वगैरे आपण काही जबाबदारी घेणार नाही, पण मुलांचं आपण जबाबदारी घेतोय. ते पण एक जे आहे ते, कारण आपण जे आपल्याला पॉसिबल होते ते आपण करूया. पण जे रजिस्टर असतील मेंबर, पॅरेंट, टीचर, सर्व, त्यांचं काही काळजी करू नका, वी आर द फॅमिली. अजून काय होतं सांगायचं मला? मला प्रेझेंटेशन मध्ये बघून घेऊ द्या काय राहिलं होतं. हा हे मी, हा प्रत्येकाला आपण मेडल देणार आहोत, सर्टिफिकेट देणार आहोत, याच्याबद्दल काही डाऊट नाही, हे देणार आहोत. अजून काय होतं पुढे बघून घेऊ, त्यांचं मिनिट. हा याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आहे ना, काय असतं इकडे वर्षातही. फॉर एक्झाम्पल लेवल 4 बोलू आपण, लेवल 4 एक्झाम दिली मुलांनी, लेवल 4 दिली, ज्युनियर आणि सिनियर असे दोन ग्रुप आहेत, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये काय असणार आहे, यांच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आपले निवडले आपण, प्लीज इकडे लक्ष द्या, फर्स्ट सेकंड थर्ड निवडले. पुन्हा याच्यामध्ये ना मेरिट होल्डर असतात काही, म्हणजे एकदम काय असतात ना की फर्स्ट सेकंड हे झाले, आता हे फर्स्ट सेकंड थर्ड कसे राहणार, इकडे लक्ष द्या, हे पण फार इम्पॉर्टंट आहे. आपला 10 मिनिटाचा पेपर आहे समजून घ्या, वर्षातही 10 मिनिटाचा पेपर आहे, आणि काही मुलांनी 9व्या मिनिटालाच कंप्लीट केला, इकडे लक्ष द्या, हात वरती केला, तो उभा राहिला, दोघा हात घेऊन वरती उभा राहिला, तर इमिजिएटली टीचर त्याच्याकडे जातील आणि त्याच्या त्याच्या पेपरवर त्यांना त्यांना एक इंक जो काही पेन दिलेला असेल त्याच्यावर एक नंबर लिहितील ते, त्याच्या कोडच्या पुढे एक नंबर, म्हणजे याने एक नंबरने कम्प्लीट केलेला आहे असं मी. तेव्हाच लगेच दुसरा मुलगा उभा राहिला, त्याच्यावर 2 लिहितील. मग कॉम्पिटिशन कोणामध्ये आली? 1 आणि 2 मध्ये आली पहिल्या नंबरसाठी. परत तिसरा, परत चौथा, असे 10 मुलांच्या पहिले जे पहिले सबमिट करतील 10 मुलं, त्या मुलांच्या पेपर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 10 मध्ये होतील. आता या 10 मुलांमधून ज्याला आउट ऑफ मार्क्स असतील, 10 मुलांमधून किती गॅप येते, टायमिंग पण असेल, टायमर पण असेल आपल्याकडे, टायमर काउंट असेल, टायमर लिहितील ते, आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या टायमिंगनुसार आउट ऑफ मार्क नुसार फर्स्ट सेकंड थर्ड सर्वांनाच आउट ऑफ मार्क आले, तर त्यांनी पेपर कुठल्या क्रमाने जमा केलेले आहेत, त्याच्यामधून क्रमाने जमा केलेले आउट ऑफ मार्क वाल्यांचे मुलं पहिले फर्स्ट सेकंड थर्ड येतील. ती पण आपण सर्वजण तिथे रिव्हिजन करून घेणार आहोत, काय करायचं नका, सर्व रूल सांगण्यात येतील. त्याच्यानंतर पुन्हा परत काय असतं, आता आपल्याकडे कॉमनली पेपर जमा झाला, समजा टाइम ऑफ झाला 10 मिनिटं आणि उरलेल्या मुलांनी पेपर जमा केले, मग त्याच्यात पण काही कॉमन सेम मार्क वाले टॉप मुलं असतात. सर काही मुलांना 56 56 दोन मुलांना आले, मग त्यांना आपण मेरिट मध्ये घेणार आहोत, मेरिट मध्ये, मेरिट लिस्ट मध्ये घेणार आहोत. सर्व मुलांवर अन्याय व्हायला नको, त्यांचं अप्रिशिएशन व्हावं,
त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून एक सिस्टम आपण त्यासाठी पुन्हा आपण मीटिंग भेट घेणार आहोत. ताई रिझल्ट कसा लावणार ते पण रूल मी बनवतो. प्रत्येक मुलाला, प्रत्येक एक्झामला, प्रत्येक लेवलला सेम रूल असेल. आणि काही अडचण आली तर आपल्यामध्येच कोणीतरी आपण हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कोणीतरी एकाला सिलेक्ट करूया आणि त्यांना सांगू की अंतिम निर्णय त्या ताई सर्वांसाठी कॉमन असते. सर्व म्हणजे समजा समटाईम मिस काहीतरी होतं किंवा एखादी गडबड वाटली आपल्याला काहीतरी झालं, मुलं पेपर देण्याच्या आधी हात वरती असतील. ज्यांना त्यांना बजर टाइम स्टार्ट झाला, हॅलो माझा आवाज येतोय का, काही गडबड झाली? हा, बजर स्टार्ट झाली की पेन्सिल उचलतील आणि पेन्सिल उचलल्या उचलल्या फक्त पेपरवर त्यांचा कोड लिहितील आणि लगेच इमिजिएटली त्यांच्यासाठी 20 मार्क्स मेंटल अरिथमेटिक चालू होईल. 2 + 2 - 3 + 5 - 6 + 4 + 6 + 10 आन्सर इज द 20. आन्सर लिहा इमिजिएटली, ते 20 आन्सर येते. लेवल प्रमाणे आपण सम बनवलेले, ते काय काळजी नका करू. लेवल प्रमाणे डिफिकल्टीज तसं बनवले, 20 सम मुलं सॉल्व्ह करतील. स्पीड सर्वांना सारखा असेल, वेळ सर्वांना सारखा असेल. 20 झाले की त्यांचा पुढचा टाइम स्टार्ट होईल त्यांचा पुढचे पेपर सॉल्व्ह करण्याचा. आणि तो स्टार्ट करताना पण जो पहिले जमा, आता असं होईल की एकाने पण सबमिट केला नाही वर्षात पेपर, वेळेच्या आत एकाने पण केला नाही, वेळेच्या आत एकाने पण केला नाही. तर मग तिथं आपल्याला सोपं राहतं, कोणाला टॉप मार्क आले तो पहिला, दुसरा सेकंड टॉप आला तो दुसरा. क्लिअर आहे? एकाने पण आधी सबमिट केला नाही, एकाने पण आधी सबमिट केला, बिफोर आधीच केला नाही, तर ते उलट सोपं काम होऊन जातं. पण काही वेळेस असं असतं 10 मिनिटाचा पेपर काही मुलं 7 मिनिटातच कम्प्लीट करतात, काही 8 मिनिटात करतात. मग 7 वाला आणि 8 वाल्यामध्ये जास्त मार्क कोणाला आहे तो टॉपला जाईल आणि बाकीचे उरलेले मधून टॉप. सर्व सिस्टम आपण सिस्टमॅटिक करणार. क्लिअर आहे? म्हणजे रिझल्टच्या बाबतीत पण बघा, बिकॉज इट इज लर्निंग. कदाचित वर्षाताईंना आपल्यापेक्षा थोडासा वेगळा अनुभव आहे, अजून कोणी वेगवेगळ्या ब्रँड बरोबर काम करत असेल तर वेगळा अनुभव आहे, पण बट सिस्टम इज द पारदर्शक वापरायची. बिकॉज एव्हरी चाइल्ड आपल्यासाठी सारखं आहे असं ठरवून आपण काम करायचं. क्लिअर आहे? सो अजून वर्षाताई काही राहतंय का माझ्याकडनं सांगण्यात? अजून काय, अजून काही डाऊट नाही सर, सगळे कव्हर झाले डाऊट. हा रूप, हा राजश्री ताई काय म्हणता, पाटील जाधव ताई? हा सर, ऑनलाईन टीचर पेपर देऊ शकतात ना? तुम्ही कुठं राहतात? मालेगावला. मालेगाव कुठं? दिल्ली जवळ. दुबई? तुम्ही, मला वाटलं काय दुबई बिबीला राहता काय तुम्ही? या की नाशिकला? ऑनलाईन चालेल ना. मालेगाव वाल्यांना नाही अलाउड ऑनलाईन, बोला. नाशिक जिल्ह्यामध्ये नाही अलाउड. कविता ताई पण ऐकत असतील, ठीक आहे ना, बघूया. पण असं कशाला कंटाळा करतात, या की तुम्ही, तुमच्या बरोबर 4 पिलं घेऊन या. घेऊन या कुणीतरी आपले हौशे, जे या काय हरकत नाही ना, काही तुमचा आठवड्याला चक्कर असतो असा, एक चक्कर त्या दिवशी होऊ द्या 5 तारखेला, ठीक आहे? अजून काय कसा ऑप्शन विचारला, म्हणला वाटलं राजेश्री ताई खूप लांब राहतात, मालेगावला राहतात, ठीक आहे. अजून काय, कोण कोणाचा काही डाऊट आहे का? प्लीज एक एक वन बाय वन. त्रिष्णा ताई बोलत आहेत का? लेवल वाईज टाइमिंग कधी कळतील आपल्याला? ताई तुम्हाला काहीच काळजी करू नका, सर्व कळेल तुम्हाला. तुमचा पेपर पहिला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पहिले नाही, आम्ही तर येऊच, पण मुलांना आपल्याला लेवल वाईज टाइम सांगावे लागतील क्लासमध्ये. ऐकण ऐकण ऐकण, काहीच काळजी करू नका. तुम्हाला तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून सर्व कॉम्युनिकेशन होईल. आता काय होतं ना, आता अनवॉन्टेड आहे ना मटेरियलचा अजिबात बॉर्डर घ्यायचा नाही. मी मुलांना सांगतो, मी तुम्ही आता काय, आता कुठल्या गोष्टीचा विचार करा माहिती का? आता मुलाने त्याला जर एक कुठल्या लेवलची एक्झाम द्यायची, फॉर एक्झाम्पल लेवल 4 ची द्यायची, म्हणजे आपलं M2 चं बुक आहे, त्याला सांगायचं बेटा M2 च्या बुक मध्ये कुठलीही टेस्ट ओपन केली की प्रत्येक टेस्ट तू 6-7 मिनिटात तुझी झाली पाहिजे. एवढा प्रॅक्टिस कर, तुझ्याकडे खूप सारा प्रॅक्टिस मटेरियल आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये किंवा आपल्या पोरं पिलं घरचे समजा त्यांना 15 मिनिटं लावत असतील, तर त्याला टास्क काय द्यायचं की बाळा तुला 3-4-6 मिनिटात 8 मिनिटात 10 मिनिटात कम्प्लीट करायचं, एवढी प्रॅक्टिस कर. रिपिटेशन प्रॅक्टिस करावीच लागेल. परत काय होतं, मग सर प्रॅक्टिस पेपर नाही काय, लॉट ऑफ मटेरियल वी हॅव, बट काय ना, वी आर नॉट युटिलाइज द प्रॉपर. आपल्याकडे युटिलायझेशन आणि टेक्निक, हे बघा,
तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ना त्यांना बेटर ऑफ द बेटर युटिलाइज करा. आता तुम्ही काय मुलाने आता काय विचार केला पाहिजे की मला फक्त प्रॅक्टिस 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 अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस करायची. तो वेळ कधी असेल, काय असेल, काय असेल, जायचं त्या दिवशी आपल्याला आपल्याला जेवण भेटणार आहे, तिथं दोन घास खायला भेटणार आहे, 10:30 जाऊन बसा तर मग ते 12:30 आहे का 1:00 आहे, मला जाऊन तिथं वेळेवर हजर राहायचंय, 2 तास 1 तास आधी राहायचंय, बघू टाइम काय. पण असं सिक्वेन्सिंग टाइम ठेवू आपण शक्यता की जे पालक आहे लहान मुलांना मुला चंचल असतात त्यांचं आपण शेवटी शेवटी ठेवू, पहिले मोठ्या मुलांचं करून घेऊ, ते थोडा स्टे करू शकतात, कोपऱ्यात जाऊन कुठेतरी आपल्याला मदत करू शकतात, अभ्यास करू शकतात. लहान मुलं थोडे उशिरा असतील, मोठे मुलं आपल्या बरोबर असतील, हा एक पण आपण प्लॅनिंग करूया आणि बघूया अजून काय काय किती संख्या आहे त्यांना. ताई करण्याची खूप इच्छा आहे पण पैसे म्हटले की थोडा सोंग नाही करतायत आणि पालकांना पण आपण आपण कंपल्सरी नाही करत. तर जेव्हा आपण मोठ्या संख्येने करू ना तर आपल्याकडे खूप मोठे मोठे प्लॅनिंग. आपण याच्यासाठी 5-10 हजार रुपयाचा एक दिवसाचा आपण एक्सपर्ट ट्रेनर सुद्धा या गोष्टींसाठी बोलू शकतो. तर ते हजूहजून हळूहळू आपण सुरुवात आहे आपली, म्हणजे तुमचा 1 मिनिटही वाया जाणार नाही पॅरेंट्स आणि टीच मुलांचा दिवसभर, असं पण पुढचं पण सेटअप असेल आपलं. म्हणजे तुम्हाला 1 मिनिट कोणीतरी काहीतरी चांगला ऐकायला भेटेल, शिकायला भेटेल, असे पण आपण पुढचे प्लॅनिंग आपल्या पुढच्या वेळेस जेव्हा हळूहळू करू ना आपण, जसं जसं आपल्याला हे सर्व नियोजन होईल, कोणीतरी मदत करत राहील तर हे करत राहू आपण. सुरुवात आहे आपली अजून. पण एकदा कॉम्पिटिशनच्या आज जागेवर आले की तिथे तुम्हाला नवीनच काहीतरी शिकायला भेटेल, असं आपण नियोजन करत राहू पुढे पुढे पुढे. पण चांगला प्रश्न आहे तुमचा, बरोबर आहे. शेवटी प्लॅनिंग असतं, आई वडील आणि पोरांपेक्षा आई वडील विचारतात अहो मॅम किती वाजता तिथे येऊन बसायचंय, त्यांना सांगायचं फुल 10:30 ते 5 बसायचंय. अहो दिल्लीला गेल्यावर मुलं 7-7, 8-8 हजार रुपये मी विमानाने जाणारे पालक बघितलेत, मग ते असं म्हणतात का दिल्लीला किती वाजता जाऊ, 1 दिवस आधी जातात आणि 3,000ची रूम घेतात. अहो मी बघितलेत, मी या सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला, तिथं काही नॅशनल. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की ते स्टँडर्ड आपल्या एक्झामचं असतं, उदाहरण सांगितलं मी, त्यांना सांगायचं 1 दिवस आधी मुक्कामालाच जायचंय मला तिथं असं सांगून द्यायचं. मी ते वेळ काही विचारणार नाही. ओके, विचारतात तुम्हाला, मला माहिती पालक देतात त्रास, साजी तुमचा म्हणून प्रश्न आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, अजून काय राहिलं, काय राहतंय का? कल्पना चव्हाण ताई बोला. सर ऑनलाईनच्या मुलांना बक्षीस मिळणार नाहीये का? कोणी सांगितलं का तुम्हाला येऊन बक्षीस मिळणार नाही असं? नाही सर, विचारले. ताई बक्षीस आहे इथे ना नो प्रॉब्लेम. कसं असतं की बक्षीस हा एक मोटिवेशनचा पार्ट असतो, त्या बक्षिसाची जी किंमत असते ना, समजा 100 रुपयाचा एक धातूचा तो तुकडा आहे, तो धातूचा तुकडा, त्या धातूचा तुकडा आहे ना, तो तुकडा आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या लढाया जिंकण्याची शक्ती देऊन जातो. त्याची किंमत अशी असते की त्या एक मेडलसाठी तुम्ही किती दिवस प्रॅक्टिस केली, किती श्रम केलं, किती डेडिकेशन आहे, तुम्ही इतर लाखो करोडो विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही एक तो धातूचा तुकडा मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत. दिस इज डेडिकेशनचं एक प्रतीक असतं ते, की तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, काहीतरी झटपट करतायत, ते तुमच्या डोळ्यासमोर कायम राहावं. मी काहीतरी झटपट केली होती म्हणून माझ्या घरात एक मेडल माझं लागलेलं आहे. मेडल तुम्हाला असं काही सहज नाही भेटलं, कोणीतरी असं शाही भंडाऱ्यात प्रसादाला म्हणून कोणी नाही दिलं. एक उदाहरण सांगतो मी सगळ्यांना, शाही भंडाऱ्यात तर खूप सारी गर्दी असते, बट टू बी समथिंग डुईंग डिफरंट अँड स्ट्रगल अँड डुईंग डिफरंट ट्राय अँड लर्निंग, तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळालं, ते आपल्याला पण एक प्रेरणा असते. तसं मुलांना ती प्रेरणा मिळावी, म्हणजे मी हे उदाहरण सांगितलं तुम्हाला, म्हणजे काहीच मिळणार नाही असं काही नसतं, असं काही नसतं. ओके ना, म्हणजे तुम्हाला क्लिअर समज असेल मला काय सांगायचं. सर माझ्या मुलाची खूप यायची इच्छा आहे, पण आम्ही थोडं लांब येतो ना सोलापूरमध्ये सर. मी तुम्हाला या की मग चेन्नईला जातात लोक, तर त्याच्यापेक्षा या की सोलापूरहून या की एक रेल्वे. ओके, अजून काय? ओके, तुम्ही पण या, तुम्ही पण एक्झाम द्या मुलालाच, कशाला तुम्ही पण एक्झाम द्या की कल्पनाताई. हा मग यायचं तर तुम्ही पण मस्त मस्त पैकी तुम्ही पण ढाल तलवार घेऊन या की मॅथ मॅरेथॉन सांगा. चला ठीक आहे. ओके, सो निलोपर ताई आणे का आहे और नाही आणे का आहे, तो 4 तारीख को एक्झाम देणे काय. हा चलो, मला माहिती त्याच्यावरच आपण पर्याय शोधलाय. सो एनीबडी डाऊट, एनी कोणाला काही डाऊट आहे अजून? पण मी सर्वांना सांगेल, सर्वजण या, सर्व व्हॉलेंटियर्सची पण आपल्याला गरज लागेल.
भरपूर प्रमाणात मुलांना घेऊन या असं म्हणेल मी. सुरुवात आहे आणि काही दिवसांनी डेफिनेटली आफ्टर 2-3 इयर आपले 3 ऑडिट तर होऊ द्या. 3 ऑडिट नंतर कोणीतरी दाता भेटला तर आपल्याला या सगळ्या गोष्टी झिरो कॉस्ट मध्ये पण करायच्या आहेत. डेफिनेटली कोणीतरी भेटेल आपल्याला की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत करणारा, पण आपण प्रामाणिक राहू म्हणजे कोणीतरी आपल्याला मदत करेल फ्युचर मध्ये. या सगळ्या झिरो कॉस्ट मध्ये आपण करू काही दिवसात. ओके. हॅलो सर. हॅलो सर. हा सर बोला. माझा आवाज येतो सर?